भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीनं एक चौपाल कार्यक्रम घेण्यात आला आहे। हा जनजागृतीचा कार्यक्रम आहे। 1000 ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या ठिकाणी लोकांशी चर्चा करून त्यांच्या समस्या काय आहे त्या समस्या त्यांच्या समोर मांडल्या जातील, त्यांच्याशी चर्चा केली जाईल आणि जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये परिवर्तन कसं आवश्यक आहे हे त्या ठिकाणी त्यांना पटवून दिलं जाईल। जसा हा उत्तर भारतीय मोर्चाचा कार्यक्रम आहे तसा युवा मोर्चा एक वेगळा त्यांचा वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहे, महिला मोर्चा वेगळ्या पद्धतीने कार्यक्रम करणार आहे, आमचा कोकणाचा एक मोर्चा आहे तो वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे। अशा वेगवेगळ्या मोर्चांनी वेगवेगळ्या ठिकाणी जनजागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेतलाय। उत्तर भारतीय मोर्चाने आज त्याची सुरुवात केली। सर एक वेगळा प्रश्न, वाझे प्रकरणावर दिवसभर राजकारण तापताना दिसतंय आणि आज असं राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची बैठक देखील झाली, जसं की आज सकाळपासून बातम्या येत आहेत की मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना देखील भेट नव्हती दिली, काय एकंदरीत बघताय? कारण वेगवेगळे खुलासे होत आहेत, गृहमंत्री बदलण्याची देखील सुरुवात झाली। असं आहे की आता तर आम्ही या सगळ्याच्यावर नजर ठेवलो, कारण हे केवळ बातम्या सोडण्याचं काम चाललं आहे। हे नाराज आहेत, ते त्याला बदलणार आहेत, हे याला बदलणार आहेत, यांची अशा प्रकारची नीती आहे, हे सगळे बातम्या सोडणं चाललं आहे। खरोखर या संदर्भात नेमकी काय कारवाई होणार आहे याच्यावर आम्ही नजर ठेवून आहोत। दुसरं मला असं वाटतं की वाझे प्रकरण अजून संपलेलं नाही, जोपर्यंत मनसुख हिरेन यांचा खून कसा झाला तो कोणी केला या संदर्भातला खुलासा होत नाही तोपर्यंत हे प्रकरण आम्ही लावून धरू। सर एवढे प्रकरण म्हणजे एवढे खुलासे समोर येत असताना देखील शिवसेनेचे काही मंत्री खास करून काही नेते खास करून संजय राऊत अजूनही उघडपणे मुंबई पोलिसांमध्ये म्हणजे ज्या पद्धतीने भूमिका घेत आहेत की पोलिसांची बदनामी करण्याचा हेतू मुंबई पोलीस सक्षम होतं जे काही भूमिका घेत आहेत आणि वाझेंची बाजू लावून धरत आहेत। मला असं वाटतं की आता ज्यावेळी एखादी कुस्ती असते आणि त्या कुस्तीमध्ये एखादा पैलवान चित होतो आणि चित झाल्यानंतर देखील तो म्हणतो की माझं बोट तर वर होतं त्यामुळे मी चित झालो नाही, अशा प्रकारची यांची अवस्था आहे। ही मुजोरी आहे, दुसरं काहीच नाही आहे, निव्वळ मुजोरी या ठिकाणी चाललेली आहे। जनतेला सगळं समजतं, जनता पाहते आणि हा काही मुंबई पोलिसांचा विरोध नाही आहे, पण मुंबई पोलिसांमध्ये काही लोक जर अशा प्रकारे काम करणार असतील त्यांना काय सत्कार करायचा, त्यांना काय हार घालायचे, त्यांना काय फुलं द्यायचे? आणि म्हणून त्यांची पाठराखण जर कोणी करत असेल अशा तत्वांची, तर मला असं वाटतं की तेच खऱ्या अर्थानं मुंबई पोलिसांची बदनामी करतात। सर ज्या विभागामध्ये दरवेळी पवारांच्या नाराजीला कुठं ना कुठं उशीर झालेला जाणवलाय, पूर्णपणे आज सकाळपासून की डॅमेज कंट्रोल डॅमेज कंट्रोल इतक्या दिवस शरद पवार नेमकं होते कुठे? मला समजतच नाही की अशा काही घटना घडल्यानंतर पवार साहेब काही बोलत नाही, कोणी प्रमुख लोक बोलत नाही, केवळ माध्यमच चालवतात। ते चिडले आहेत, हे डॅमेज कंट्रोल करतायत, हे यांच्यावर कारवाई करणार आहेत, या बातम्या सोडण्याचं काम हे कुठलं कारवाई वगैरेचं काम नाही आहे। त्यांना खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो किंवा शिवसेना पक्ष असो, या दोघांची मी स्टाईल बघितली आहे की हे आपापल्या लोकांना पकडून त्या ठिकाणी केवळ बातम्या सोडतात आणि त्यातनं वातावरण तयार करण्याचा प्रयत्न, पण याने डॅमेज कंट्रोल होणार नाही। जोपर्यंत या संपूर्ण मामला जो आहे यातलं सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत डॅमेज कंट्रोल होऊ शकत नाही। सर एक महत्त्वाचा प्रश्न, सर ज्या विभागामध्ये आपला चौपाल आहे, ज्या विभागामध्ये आपला चौपाल आहे त्या विभागामध्ये उपमहापौर आहेत, या विभागामध्ये शिवसेनेचे आमदार खासदार आहेत, पण या विभागामध्ये साहेब खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे वन विभागाचं वस्ती आहे, त्याच्यामध्ये लाईट पाणी आणि अन्य खूप मोठे प्रश्न आहेत, ते अजूनपर्यंत गेल्या कित्येक वर्ष अजूनपर्यंत तशीच आहेत, त्याच्यावर काय बोला? खरं म्हणजे या संदर्भात ज्यावेळेस मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी महानगरपालिका आणि म्हाडा आणि सगळ्या अथॉरिटीजची त्या ठिकाणी भेट घेतली होती, त्यांची एक बैठक लावली होती आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की यातले जे लोक या ठिकाणी बसलेले आहेत त्यांना आसपासच्या ज्या SRAच्या योजना चाललेल्या आहेत त्यांचा FSI वाढवून त्या ठिकाणी जर आपण दिलं तर जो कोर एरिया आहे फॉरेस्टचा त्याच्यावरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि इतर जो एरिया आहे त्या एरियावर फॉरेस्टच्या नियमाप्रमाणे आपण त्या ठिकाणी पुढची कारवाई करू शकतो, पण त्याच्यावर कुठली कारवाई पुढे झाल्याचं मला जाणवत नाही। आणि विशेषतः या ठिकाणी इतके वर्ष राज्य करणाऱ्या शिवसेनेने कधी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही। आज भारतीय जनता पार्टी उत्तर भारतीय आघाडी की ओर से चौपाल का कार्यक्रम हमने शुरू किया है। 1000 चौपाल
पूरे मुंबई में आयोजित की जाएगी। इन चौपाल के माध्यम से लोगों में जागृति लाई जाएगी। जिस प्रकार का भ्रष्टाचार, अनाचार, दुराचार मुंबई महानगर पालिका में अभी जो राज्य कर रहे हैं उनकी ओर से देखा जा रहा है, इसके खिलाफ एक प्रकार से हम अलख जगाएंगे और मुंबई में हम लोग परिवर्तन करेंगे। और उस दृष्टि से अलख जगाने के लिए, जनजागृति करने के लिए ये चौपाल का आयोजन किया गया है।